नमस्कार मित्रांनो, सर्वमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विट्यामध्ये स्वामी विवेकानंदनगर विटा या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बघा तर बघा, या ठिकाणी दरवाज्याच्या बाजूला जळण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना साप दिसला होता, तर तो साप पकडण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. बघूया कोणता साप सापडतोय. त्यांचं म्हणणं आहे हिरवा साप आहे, मग तो गवती असण्याची शक्यता आहे. तर आता बघूया. गवत्याचा जातीचा साप आहे. तर या सापापासून कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही. तर बघा मित्रांनो, काळ बघा त्याच्या पट्टा येते. त्याला काय सुद्धा केलं नाही आम्ही. बहुतेक लागला, जखम झाली की त्याला ते काय नाही नाही, आम्ही काय सुद्धा केलेलं नाही त्याला. हा तेच आहे, काय सुद्धा केलेलं नाही. बघा मित्रांनो, सरासरी बघा 3 ते 3.5 फुटापर्यंत वाढणार हा बिनविषारी सर्प आहे. लहान असताना याच्यावरती काळ्या किंवा पांढऱ्या रंगामध्ये पट्टी असतात. मोठा झाल्यानंतर ते पट्टी पूर्णपणे नाहीसे होतात. तर तुम्ही त्याचं डोकं बघू शकता. बघा मित्रांनो, नागासारखं दिसतंय समोर. हा नाही नाही, ते काय करतं की जेव्हा त्याला धोका वाटतो ना, तेव्हा मान फुगवतं. मान फुगवलं, मान फुगवतं आणि फणा काढल्यासारखं भासवतो. फक्त भासवतो, बरोबर. हा भासवतो फक्त. हा विषारी साप नाही, पूर्णपणे बिनविषारी. चावला तर कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. फक्त कसं आहे की प्रशिक्षण असल्याशिवाय कोणी सुद्धा सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण सापाची माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर आपण सोडताना अजून डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर बघा, कॉल कोणी केला होता संग्राम तोरणे यांचा. आपण मनापासून आभार आहे. बघा त्यांच्यामुळं हा एक जीव वाचलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण याला बर्नीमध्ये. तर बघा मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी आपण स्वामी विवेकानंदनगर विटा या ठिकाणी ग्रीन किलबॅक स्नेक म्हणजेच गवत्या जातीचा साप पकडला होता. तर तुम्ही बघू शकताय, त्या ठिकाणी जास्त माहिती नाही देत आहे आली आपल्याला. तर बघा मित्रांनो, की हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो आणि त्याचा जो रंग आहे पूर्णपणे हिरवा आहे, पोटाकडचा भाग पांढरा आहे आणि त्याची जी त्वचा असते थोडीशी खरखरीत असते. तर तुम्ही बघू शकताय, तो आता बाहेर येण्याच्या तयारीत आहे. तर बघा त्याचं डोकं कसं आहे, तुम्ही बघू शकताय. डोळ्याची बाहुलीसुद्धा अतिशय सुंदर काळ्या रंगामध्ये आहे. तर आता आपण त्याला बाहेर सोडतोय. सरासरी बघा 3 ते 3.5 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे. अतिशय सुंदर देतो, निसर्गामध्ये दाखल झालेला आहे. मराठीमध्ये गवत्या, इंग्रजीमध्ये ग्रीन किलबॅक स्नेक असं त्याचं नाव आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.